नमस्ते नमस्ते बाय। डीपी के पास माझं नाव मुन्ना सिंग ठाकूर आहे। मी या वाडोना गावचा रहिवासी आहे। आमच्या गावामध्ये एकूण 3 ते 4 डीपी आहे आणि प्रत्येक डीपीमध्ये अशा पद्धतीने फीस वगैरे आणि या विद्युत विभागाचा सर्व हलगर्जीपणा आहे आणि बऱ्याच वेळेस आम्ही याची इंजिनियर साहेबाला कल्पनासुद्धा दिलेली आहे, परंतु आमच्या गावाला असा एखादा लेनमनसुद्धा नाही, परफेक्ट लेनमन नाही आहे। आमच्याकडे हेल्पर म्हणून काम करायला 1-2 जणांची नियुक्ती आहे आणि आम्ही त्यांना वारंवार या सूचना दिल्या तरी सुद्धा याच्यात फीस वगैरे नाही। काल या डीपीला फीस गीस नसल्यामुळे इथं एक म्हैस दगावलेली आहे। ग्रामस्थ इथं उभे होते, उभे असताना ती म्हैस तडफडताना ते पाहत होते, परंतु जर फीस किटकॅट जरी असते तर कुणी ना कुणी किटकॅट त्याचे काढले असते तर ती म्हैस राहू शकली असती। आणि आम्ही वारंवार अशी सूचना देतो तरीसुद्धा याचा कुठल्याही पद्धतीचा प्रशासनावर विद्युत विभागावर काही त्याचा परिणाम होत नाही आहे। त्यांनी अगोदर आमच्या गावच्या जो भी हलगर्जीपणा आहे, तार आहेत, लेन आहे, याची सर्वांनी त्यांची दखल घ्यावी आणि काल जे भी म्हैसीचं नुकसान झालेलं आहे ते त्यांनी तात्काळ भरून द्यावं, अन्यथा आम्हाला सर्व गावकरी मिळून एक असं तीव्र असं आंदोलन करावं लागणार आहे। तसेच त्यांनी आमच्या गावाला एक असा नेमून लेनमन देण्यात यावा, 4 रुपये एक लेनमन देण्यात यावा, कारण रात्री बेरात्री फ्यूज जातात, कोणी येतं फीस टाकायला जातं हे नसतं। आणि जे आम्हाला नियुक्त दिलेला हेल्पर आहे त्याला फोन केल्यानंतर कधी रिसीव होतो नाही होत, किंवा परमिट घ्यायलाही आम्हाला 2 ते 3 जणाला कॉल करावा लागते, त्यामुळे आम्हाला कायमस्वरूपी असा एक लेनमन देण्यात यावा। आणि आमचं गाव इकडं असल्यामुळे आमच्यावर निष्काळजीपणा करण्यात येऊ नये आणि विद्युत पुरवठा ज्याही पद्धतीने आम्हाला पुरवला जायला पाहिजे त्या पद्धतीने आम्हाला सहकारी प्रशासनाने करायला पाहिजे। जी होत असते तिच्या 35% रक्कम ही त्यांनी गावाच्या या मेंटेनन्ससाठी वापरायला पाहिजे, परंतु तसा कुठल्याही वापरल्यासारखं आम्हाला आढळून येत नाही। त्यांनी 35% रक्कम ही नीट वर्षाला आमच्या गावामध्ये जर वापरली तर अशा प्रकारची कुणीकडची जीवितहानी होत नाही। त्यानंतर ही जी डीपी आहे ही सुद्धा शिफ्ट करण्याची मागणी आम्ही अगोदर MSCBला केलेली आहे, त्याचा एक अर्जसुद्धा MSCBकडे दिला होता। कदाचित त्यांनी जर ही तेव्हाही डीपी शिफ्ट केली असती तर काल झालेली जीवितहानी बचावली असती। त्यांनी यानंतर आमच्या बिल वसुलीच्या 35% रक्कम ही आमच्या गाव जर इथून पुढे असं काही नुकसान झालं तर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा हा MSCBवर दाखल करण्यात येईल याची यांनी दक्षता घ्यावी। माझं नाव गणेश मदनलाल पांडे, मी वाडोणा येथील रहिवासी असून काल संध्याकाळी म्हैस सरून आल्याच्या नंतर डीपीच्या जवळून जात असताना तिची शेपूट डीपी संध्याकाळी सरून आल्याच्या नंतर म्हैस या डीपी जवळून जात असताना या डीपीचा हा कारभार आहे, हा वायर चिटकलेला होता, हा पूल त्याला चिटकलेला होता, म्हैस तडफडत होती, आम्हाला तिला वाचवायसाठी फ्यूज काढायला गेलो तर ते सगळे जॉईंट असे तार येतील, असा MSCBचा भोंगळा कारभार आहे हा। हे गावात त्या म्हशीला जर कोणी सोडायला गेलं असतं आणि माणूस चिटकला असता तर त्याची जिम्मेदारी कोण? मागील 20 वर्षापासून या डीपीला डीपीचं मेंटेनन्स काही झालेलं नाही, सगळा भोंगळा कारभार आहे। आणि गावाच्या मध्यस्थी ही AGची डीपी असून शासनाचं जर महिन्याचं इलेक्ट्रिक बिल थकलं तर दुसऱ्या महिन्यात हे बिल काढतात, आमचं कनेक्शन काढण्यासाठी येतात आणि जसं बिलाचं रेग्युलर ते वसुली करतात तसं जर मेंटेनन्स या डीपीचं केलं त्यांनी तर ही जीवितहानी होत नव्हती। यांनी जर हा कारभार जर नाही सांभाळला तर आम्ही MSCBसमोर उपोषण करण्यास तयार आहोत। या डीपीला लागून जी म्हैस मृत्यू पावली तिची अंदाजे किंमत 1 लाख रुपये होती, तिच्यासोबत आता तिचं 10 दिवसाचं वासरू आहे, ते वासरू पाळणं मला दुष्वर झालेलं आहे। तिला आता त्याच्यासोबत ते दोन्ही मृत्यू पावण्याची भीती मला वाटत आहे। त्यांच्या दोघांचं मिळून 1.5 लाख रुपये माझं नुकसान झालं आहे। माझं नुकसान जर MSCBने त्वरित दिलं नाही तर मी अमरण उपोषणासाठी बसण्यास तयार आहे।